हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाषणे करून व्याख्यानं घेऊन राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रसंत, महापुरुष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत चाललेला आहे. सामाजिक, धार्मिक, जातीय सलोख हा बिघडत चाललेला आहे आणि त्याला कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होतात पण हा माणूस मोकाट फिरतोय त्यांच्याबद्दल. आता इथून पुढं जर ह्या व्यक्तीनी गदारोळ केला, वादग्रस्त वक्तव्य केली तर आमच्या या पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. पुणे पत्रकार भवन येथे वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी सेना, तसेच OBC वेलफेअर फाउंडेशन, आनंदी प्रतिष्ठान, यंग पृथ्वी फाउंडेशन, मास मुवमेंट अशा अनेक पुरोगामी समाजामध्ये काम करणाऱ्या समता परिषद असेल. आम्ही संघटनांनी आज पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे की गेल्या अनेक दिवसापासून जो विकृत मानसिकतेचा व्यक्ती मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाषणे करून व्याख्यानं घेऊन राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रसंत, महापुरुष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत चाललेला आहे. सामाजिक, धार्मिक, जातीय सलोक हा बिघडत चाललेला आहे आणि त्याला कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होतात पण हा माणूस मोकाट फिरतोय, छातीत ठोकपणे तो व्याख्यानं घेतोय. त्याला गुन्हे दाखल होऊन त्याला अटक होत नाही आहे, त्याला कुठलं संरक्षण देतं आहे शासन. हा एक आमच्या या पुरोगामी चळवळीत, पुरोगामी सगळ्या संघटनामध्ये, पुरोगामी विचारवंतामध्ये खूप हा आमच्या मनामध्ये एक हा प्रश्न आहे. आणि त्याचे आत्ता 2 आणि 3 तारखेला हडपसर म्हणजे पूर्व पुण्यामध्ये, एक मांजरीमध्ये 2 तारखेला आणि उरळी देवाचीमध्ये 3 तारखेला व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. याच्यापूर्वी असं झालं आहे, त्यांनी अशाच व्याख्यानामध्ये अमरावतीला असेल, दिघीला असेल, असे वादातीत वक्तव्य, हीन वक्तव्य, धार्मिक जातीय भावना भडकवणारी वक्तव्य केली. त्याच्यावर प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गदारोळ झाला आहे, संघटनांनी आंदोलनं केली आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत, तरी पण परत परत त्यांनी व्याख्यानं घेतलीत आणि परत अशीच गरज ओकत राहिली आणि आता पण तेच होणार आहे. फक्त आता असं झालं आहे की आता आमचा पेशन्स, आमचा सहनशक्ती संपलेली आहे. आमचे जे प्रतीक आहेत, आमचे जे आयडॉल आहेत, त्यांच्याबद्दल आता इथून पुढं जर ह्या व्यक्तीनी गदारोळ केला, वादग्रस्त वक्तव्य केली तर आमच्या या पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांचं व्याख्यान आता पोलीस परवानगी तुम्ही आता म्हणाले दिलेली नाही, त्यांनी जर व्याख्यान आयोजित केलं तर तुमची भूमिका काय असणार, कशा प्रकारचं आंदोलन असणार? सर्वात प्रथम आम्ही आत्ता ही पत्रकार परिषद पोलीस प्रशासनाला आणि राज्य प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी आम्ही घेतलेली आहे की तुम्ही त्यांच्या परवानग्या दिल्या असत्याल तर नाकारा, जर प्रलंबित असल्या तर देऊ नका. आमचा उद्या 12 त्यांना अल्टिमेटम आहे, विनंती आहे, पण तरीही या उपरी त्यांनी परवानगी दिली अथवा परवानगी न देता हे जर कार्यक्रम तिथं आयोजित झाले आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही ते वक्तव्य करण्याची वाट पाहणार नाही. आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करणार, ही आमची भूमिका असणार आहे.